श्रीजी ग्रुप्स यांचे सर्व प्रोजेक्ट्स स्टॉल नंबर 14 येथे एका छताखाली उपलब्ध। आजच भेट द्या क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्सपो 2023 26 ते 30 ऑक्टोबर ठक्कर डोम नाशिक। मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा मिळावा यासाठी नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिमूर्ती चौकात साखळी उपोषण करण्यात आले। या उपोषणात सर्वपक्षीय नेते मंडळी सहभागी होते। सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज की जय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, या प्रकारची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। शिवाजी महाराज की जय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे। या प्रसंगी नवीन नाशिक सकल मराठा समाजाचे केशव पाटील, बाळासाहेब गीते, विजय पाटील, संजय भांबरे, पवन मटाले, सुनील पाटील, योगेश गांगुडे, अमोल महाले, जय पवार, राम पाटील, पंकज पाटील, प्रीतम भांबरे, हरीश शेवाळे, योगेश आहिरे, योगेश पाटील, भूषण पाटील, गणेश अरिंगळे, अक्षय पाटील, दिलीप शेवाळे, शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रकाशजी लोंढे, माजी नगरसेवक डॉक्टर डी जी सूर्यवंशी, तानाजी जाय भावे, शिवाजी गांगुडे, मुरलीधर भांबरे, विश्राम सोनवणे, रवी पाटील, निलेश ठाकरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवसभरात मराठा आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास आजपासून आंदोलन तीव्र करणार असल्याची यावेळी पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। यावेळी नवीन नाशिक सकल मराठा समाज यांच्यातर्फे नवीन नाशिक परिसरात चुलीत गेले राजकारण, चुलीत गेले पक्ष, आता मराठा आरक्षण हे एकच लक्ष, असे स्लोगन असणारे बॅनर लावण्यात आले आहेत। नवीन नाशिक परिसरात पालकमंत्री, आमदार, खासदार यांना कोणतीही विकास कामे न करण्याचा ठराव करण्यात आलाय। त्यांना कोणतेही भूमिपूजन न करण्याचे ठरले आहे। उद्यापासून आंदोलन जोरदार करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको।